काय पण हे कसं शक्य आहे राधिका आणि माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता राधिका ही माझ्या अत्यंत जवळच्या मित्राची गर्लफ्रेंड होती माझा मित्र राहुल त्याने तिला प्रपोज करायचंही ठरवलं होतं त्या रात्री तो माझ्या रूमवर आला होता खूप खुश होता अजा मी उद्या राधिकाला प्रपोज करणार आहे उद्या तिचा वाढदिवस आहे ती जर उद्या तुला भेटली तर ह्याबद्दल तिला काही सांगू नकोस सरप्राईज आहे तिच्यासाठी हे ऐकून मी खुश होण्याचा प्रयत्न करत होतो पण हेही सत्य होतं की मी राधिकावर आणि राधिकासुद्धा माझ्यावर प्रेम करायला लागली होती त्या रात्री माझ्या डोळ्यासमोर आमच्या जुन्या आठवणी येऊ लागल्या मी आणि राहुल चड्डी बडीच होतो मला आहे लहानपणी तर मी जितका माझ्या घरी राहिलो नसेल तितका राहुलच्या घरी राहत होतो कधीकधी तर लोक आम्हाला सक्की भावंडच म्हणायचे हळूहळू दिवस कसे निघून गेले कळालंच नाही योगायोग बघा आमच्या दोघांचंही सिलेक्शन एकाच मेडिकल कॉलेजमध्ये झालं तिकडे मात्र आम्हाला सोबत राहायला मिळालं नाही पण आमचा धिंगाणा सुरूच असायचा बघता बघता आम्ही मेडिकलच्या शेवटच्या वर्षात आलो आणि तिकडेच आम्हाला भेटली राधिका राधिका आमची ज्युनियर होती नुकतीच पहिल्या वर्षात आली होती मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा माझी नजर तिच्यावर पडली होती नेहमीप्रमाणे मी आणि राहुल लेक्चरसाठी लेट झालो होतो आम्ही दोघं लेक्चर हॉलमध्ये जाणार इतक्यातच माझी नजर एका गोंधळलेल्या थोड्याशा घाबरलेल्या मुलीवर पडली दिसायला सुंदर लांब केस खारे डोळे आणि लाल कलरचा तिचा जा पंजाबी ड्रेस जणू काही अप्सरास माझ्या डोळ्यासमोर होती राहुल आज चालला गेला पण मी मात्र तिच्या दिशेने जायला निघालो हाय मी आय हेल्प यू तिने लगेच माझ्याकडे बघितले आणि विचारलं फर्स्ट इयर क्लासरूम कुठे आहे माझा आज पहिलाच दिवस आहे आणि बघ ना किती उशीर झाला मी तिला रस्ता दाखवला आणि ती लगेच त्या दिशेने चालत गेली मी तिच्याकडे बघतच उभा होतो इतक्यात लक्षात आलं की मी तिचं नाव देखील विचारलं नाही एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी करत मी तिच्या मागे गेलो पण ती क्लासमध्ये निघून गेली अनेक दिवस अशीच निघून गेले ती मुलगी मला दिसायची पण ती सतत तिच्या मैत्रिणीसोबत असायची तिकडे जाऊन तिच्याशी बोलायची हिंमत कधी झाली नाही आणि हळूहळू आम्ही देखील परीक्षेच्या तयारीला लागलो परीक्षा संपल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता मी उत्सुक होतो की ती मुलगी मला पुन्हा दिसेल मी सुद्धा त्या कार्यक्रमात भाग घेतला होता मला कविता लिखाण आणि वाचनाची आवड होती माझा परफॉर्मन्स झाला आणि मी बॅकस्टेजला पोहोचलो मी बघितलं की ती मुलगी पण तिकडेच उभी होती तिचा डान्स परफॉर्मन्स होता मी तिच्याजवळ जातच होतो की राहुलने मला हाक मारली अजा काय सॉलिड परफॉर्मन्स होता रे तुझा आणि हो मी तुला सांगितलं होतं ना त्या मुलीबद्दल हीच ती मीट माय गर्लफ्रेंड राधिका राहुलने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता हे बघून आणि ऐकून मला काय बोलावं हे कळतच नव्हतं तेवढ्यात राधिका बोलली अरे आपण तर पहिल्याच दिवशी भेटलो होतो ना सॉरी हं त्या दिवशी मी तुला काही न बोलताच तिकडून निघून गेले उशीर झाला होता ना बाय द वे थँक्स एवढं बोलून ती स्टेजवर चालली गेली मी तिकडे स्तब्ध होऊन उभा होतो कारण राधिका मला आवडायला लागली होती पण आता ती राहुलची गर्लफ्रेंड होती राहुलने त्या रात्री मला सविस्तर सगळं सांगितलं की त्याची आणि राधिकाची भेट कशी झाली मी आणि राधिका खूप चांगले मित्र झालो होतो मी त्या दोघांसाठी खूप खुश होतो अजूनही मनात राधिकाविषयी भावना होत्या पण त्यानंतर मी त्या कधी समोर येऊ दिल्या नाहीत सगळं काही व्यवस्थित सुरू होतं आम्ही तिघं मिळून खूप धमाल मस्ती करायचो हळूहळू राधिका आणि माझ्या गप्पा वाढत गेल्या तिच्या आवडीनिवळी सगळं काही ती मला सांगायला लागली तिला पण कविता लिखाण आणि वाचनाची सवय होती खूप साधी होती ती त्या उलट राहुल होता म्हणतात ना अपोजिट अट्रॅक्स त्यांच्या बाबतीत तर हे फारच टोकाच होतं राहुलला हिपहॉप म्युझिक आणि डिस्कोची आवड होती तर राधिकाला लाईट म्युझिक आणि शांत ठिकाण आवडायचं राहुलला रोडसाईड फूड कधीच आवडलं नाही आणि राधिकाची भूक त्याशिवाय भागायची नाही त्यांच्या ह्या विपरीत स्वभावामुळे त्यांचं अनेकदा भांडण देखील झालं होतं पण मी मध्यस्थी करून ते सोडवायचो मला आजही ती रात्र आठवते राहुल मी आणि राधिका न्यू इयर पार्टीला गेलो होतो खरं तर राधिकाची इच्छा नव्हती तिकडे जायची पण राहुलने तिला कसं बसं मनवलं पार्टीसाठी तिकडे गेल्यानंतर राहुल डान्स फ्लोअरवर जाऊन नाचायला लागला त्याने राधिकाला पण सांगितले जॉईन करायला पण ती नाही म्हणाली मी राहुलसोबत जाऊन नाचायला लागलो राधिका बार काउंटरकडे बसून होती आम्हाला बघत होती राहुल आणि मी नाचण्यात मग्न झालो होतो इतक्यात माझी नजर बार काउंटरवर गेली तिकडे एक मुलगा राधिकाचा हात ओढून तिला डान्स फ्लोअरजवळ घेऊन जात होता मी लगेच तिकडे धाव घेतली आणि राधिकाला स्वतःजवळ ओढून घेतलं मी त्या मुलाकडे रागाने बघितलं आणि तो तिकडून निघून गेला त्या दिवशी पहिल्यांदा राधिका आणि मी इतक्या जवळ होतो एकमेकांच्या मला जाणवत होतं की ती खूप घाबरली आहे मी तिला माझ्यापासून लांब केलं आणि पाणी दिलं प्यायला इतक्यात राहुल पण तिकडे आला आणि त्याने राधिकाला मिठीत घेतले सॉरी राधिका माझं लक्षच गेलं नाही तुझ्याकडे चल आपण जाऊया इथून थँक्यू अजय राधिका माझ्याकडे बघून बोलली आम्ही तिघं तिकडून निघून गेलो त्या रात्री मात्र मी जे अनुभवलं ते मी शब्दात सांगू शकत नाही बहुतेक मी राधिकावर प्रेम करायला लागलो होतो माझ्या मनाची घालमेल झाली होती खूप मी राधिकावर प्रेम नाही करू शकत प्रेम आणि मैत्रीत मी मैत्रीण निवडतो मी राहुलला धोका नाही देऊ शकत मी विचारच करत बसलो होतो की इतक्यात राहुल तिकडे आला अजा चल रे चला माझ्यासोबत उद्या व्हॅलेंटाईन डे आहे मला राधिकासाठी काही का चांगली वस्तू घ्यायची आहे अरे तू जा ना एकटाच तुला माहीत असेल तिला काय जास्त आवडते ते मी राहुलला बोललो माझी त्याच्यासोबत जायची अजिबात इच्छा नव्हती अरे अजा काय भाव खातोस रे तू तुला माहीत आहे ना माझं डोकं ह्या बाबतीत जास्त चालत नाही चल रे उठ नाहीला जाणे मला त्याच्यासोबत जायला लागलं आम्ही खूप फिरलो पण काही सापडलं नाही तेव्हाच माझी नजर एका सीडी शॉपवर पडली मी राहुलला तिकडे घेऊन गेलो अरे सीडी देऊ का मी तिला वेडा आहेस का तू राहुल चिडला होता माझ्यावर तिला आवडेल हेच दे तिला कसा बसा राहुल तयार झाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राधिकाचा मेसेज आला थँक्यू फॉर द सीडी ते पाहून मी अवाक झालो त्या दिवशी मी ठरवलं की मी त्या दोघांपासून लांब राहील माझ्या मनातल्या तिच्याविषयी ज्या भावना आहेत त्या समोर कधीच आणणार नाहीत दिवस असेच निघून जात होते आमच्या परीक्षा देखील जवळ आल्या होत्या राहुल आणि राधिकाचं व्यवस्थित सुरू होतं मी आता त्यांच्यासोबत जास्त राहत नव्हतो राहुल खूप ओरडायचा माझ्यावर मी राधिकासोबत पण बोलायचं कमी केलं होतं ती जेव्हा माझ्याजवळ बोलायला याची तेव्हा मी काहीतरी कारण सांगून तिकडून निघून जायचो त्रास होत होता मला तिला असं बघून पण यातच आम्हा तिघांचं सुख होतं एका रात्री मी आणि राहुल बोलत बसलो होतो अजा राधिकासारखी मुलगी मिळायला नशीब लागतं रे मला माहीत आहे काही गोष्टी मला लवकर कळत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की मला तिची काळजी नाही ती मला खूप आवडते आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो इतकं बोलून राहुल माझ्याकडे बघायला लागला आज पहिल्यांदा त्याने माझ्यासमोर कबूल केलं होतं की तो राधिकावर प्रेम करतो त्याच्या डोळ्यात दिसत होतं ते मी काही न बोलता फक्त मान हलवली परीक्षा संपल्यानंतर आमच्या कॉलेजची टूर गोवाला गेली होती बसमध्ये सुद्धा राधिकाने माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला पण मी तिला जास्त प्रतिसाद दिला नाही शेवटी ती तिकडून चिडून निघून गेली गोवाला पोहोचल्यानंतर मी त्या दोघांपासून लांबच होतो दुसऱ्या मित्रांसोबत निघून गेलो बीच फिरून आम्ही रूमकडे जायला निघालो माझ्यासोबत जो मुलगा राहणार होता तो येऊ शकला नव्हता टूरला मी रूममध्ये गेलो आणि राहुलला बोलावून घेतलं आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि राहुल झोपून गेला मला मात्र खाली बीचजवळ फिरायला जायचं होतं मस्त वातावरण होतं त्या दिवशी मी हातात टॉर्च घेतला आणि बीचजवळ गेलो मला टॉर्चच्या लाईटमध्ये एक मुलगी दिसली ती एका दगडावर बसलेली होती अगोदर मी खूप घाबरलो पण हिंमत करून पुढे गेलो एक्सक्यूज मी तुम्ही इकडे एवढ्या रात्री काय करत आहात त्या मुलीने माझ्याकडे बघितले आणि मला आश्चर्यच झालं राधिका होती ती तू एवढ्या रात्री इथे काय करत आहेस चल तिकडे उजेडात मी नाही येणार तुला काय करायचं तू तर माझ्यासोबत बोलत पण नाही तर आता मी तुझं काय ऐकू राधिका खूप चिडून बोलली मलाही तिचा खूप राग आला होता मी लगेच तिचा हात धरला आणि तिला ओढत उजेडात घेऊन आलो तुझी हिंमत कशी झाली आणि तू कोण आहे रे माझी काळजी करणारा एवढं बोलून राधिका तिकडून निघून गेली तिचं हे असं बोलणं टोचलं होतं मला मी देखील तिकडून निघून आलो आणि विचार करत करत झोपून गेलो सकाळी उठलो तेव्हा राहुल रूममधून निघून गेला होता माझा फोन मी हातात घेतला तेव्हा राधिकाचे दहा मिस कॉल होते आणि सॉरीचे वीस मेसेज होते आणि शेवटी एक मेसेज होता आय लव्ह यू मी उठून ताडकून उभा राहिलो माझ्या छातीत धडधडायला लागलं होतं मला भीती वाटत होती की राहुलने मेसेज वाचले तर नसतील ना मी लगेच आवरून खाली गेलो तिकडे बघितलं तर राधिका एकटीच उभी होती मी तिच्याजवळ गेलो आणि घडलेल्या प्रकाराबद्दल विचारायला लागलो हा काय मूर्खपणा आहे राधिका आणि राहुल कुठे आहे कसला मूर्खपणा जे खरं आहे ते मी कबूल केलं आहे तू पण करतोस ना माझ्यावर प्रेम छे मी तुझ्यावर प्रेम करत नाही अगोदर तू मला सांग राहुल कुठे आहे तू कोणाशी खोटं बोलतं अजय तुझ्या डोळ्यात स्पष्टपणे दिसतंय तू माझ्यावर किती प्रेम करतो ते सगळं जाऊ दे अगोदर तू मला सांग राहुल कुठे आहे मी राधिकाला ओरडून विचारलं तेवढ्यात राहुलने माझ्या खांद्यावर हात ठेवला काय झालं रे एवढा काय चिडलास तू तिच्यावर मी इकडेच बीचवर गेलो होतो फिरायला सकाळी लवकरच झोप उघडली विचार केला जरा फिरून यावं राधिका तिकडून निघून गेली होती मी आणि राहुल गप्पा मारत बसलो होतो संध्याकाळी बोन फायर करायचं ठरवलं टूरचा शेवटचा दिवस होता तो मी रूममधून बाहेर पडलो राहुलला थोडा उशीर होणार होता म्हणून मी पुढे निघालो बोनफायरच्या ठिकाणी जाऊन उभं राहिलो राधिका येऊन माझ्या शेजारी उभी राहिली राधिका हे तू काय चालवलंच आहे एवढं बोलून मी तिच्यापासून लांब जाऊन उभा राहिलो ती पुन्हा माझ्या शेजारी येऊन उभी राहिली अजय तुला माहीत आहे का रे सोलमेट म्हणजे नक्की काय हा काय प्रश्न आहे आणि अशा गोष्टींमध्ये माझा विश्वास नाही मी राधिकापासून थोडं अंत ठेवून बोललो पण मला माहीत आहे ना सोलमेट म्हणजे एक अशी व्यक्ती जी आपल्याला अगदी जवळची वाटू लागते त्या व्यक्तीचं वागणं राहणं आवडीनिवडी अगदी तुमच्यासारख्याच असतात आणि माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती तू आहेस अगोदर ह्या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाही बसायचा पण व्हॅलेंटाईन डेला मला जे गिफ्ट मिळालं त्यावरून माझी खात्री पटली मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतोस राहुल पण खूप चांगला मुलगा आहे पण एक खरं सांगू त्या न्यू इयर पार्टीमध्ये झालेल्या प्रकारानंतर सगळंच बदललं रे मला माहीत आहे राहुलला पण माझी काळजी असते पण मी जेव्हा तुझ्यासोबत असते तेव्हा अनु तो अनुभव खूपच वेगळा असतो हे तू काय बोलत आहेस मला अजिबात कळत नाही आहे आणि ते गिफ्ट राहुलची पसंत होते कोणाशी खोटं बोलते अजय त्या सीडीमध्ये सगळे लाईट म्युझिक सॉंग आहेत आणि राहुलला तर ते सॉंग अजिबात आवडत नाहीत आणि मला आठवल्याप्रमाणे मी त्याला कधीच सांगितलं नव्हतं याबद्दल तूच होता ज्याला हे माहीत होतं राहुल आणि मी खूप वेगळ्या होतो आमच्या आवडीनिवडी पण खूप वेगळ्या आहेत पण राहुल तुझ्यावर खूप प्रेम करतो त्याने हे स्वतः कबूल केलं आहे माझ्यासमोर आणि तुला एक सांगू राधिका या जगात कोणीच परफेक्ट नसतो म्हणून सगळं विसरून जा हो मी तुझ्यावर प्रेम करतो पण मला राहुलबरोबरची मैत्री खूप महत्त्वाची आहे आपण हे सगळं इथेच थांबू तेवढ्यात मला राहुल येताना दिसला आणि मी राधिकापासून लांब जाऊन उभा राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा कॉलेजसाठी निघालो माझ्या आणि राधिकाच्या मनात विचारांचा खूप गोंधळ उडालेला होता मी तिच्याशी नीट बोलत सुद्धा नव्हतो मी जुन्या आठवणीतून बाहेर पडत जागा झालो राहुल आज राधिकाला प्रपोज करणार होता काल संध्याकाळी राधिका मला भेटली होती आपण एकमेकांना विसरून जाऊया ह्यातच आपलं तिघांचं सुख आहे काय पण हे कसं शक्य आहे तू म्हणतोस ना प्रेम आणि मैत्रीमध्ये तू मैत्री, मैत्री निवडशील तर मग ठीक आहे मी तुमच्या दोघांमध्ये आले आणि आता मीच तुमच्या दोघांच्या आयुष्यातून निघून जाते एवढं बोलून राधिका रडायला लागली मी तिला जवळ घेतलं राधिका आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात ग नेहमीच आपल्याला हवं ते मिळत नाही राहुल खरंच खूप चांगलं आहे वेळेबरोबर तोही बदलेल आपलं प्रेम विसरून जा आपल्या आठवणी आहेत ना सोबत एवढं बोलून मी तिला घट्ट मिठी मारली आणि रूमवर निघून आलो होतो मी राधिकाला विश करण्यासाठी फोन उचलला तेवढ्यात राहुलचा कॉल आला अजा लवकर खाली एवढं बोलून त्याने कॉल कट केला मला थोडं आश्चर्यच वाटलं कारण आज राहुल तर राधिकाकडे जाणार होता तिला प्रपोज करण्यासाठी मी त्याला फोन करत होतो पण तो फोन उचलत नव्हता मी लगेच खाली गेलो आणि माझ्यासमोर राधिका उभी होती राहुल कुठेच दिसत नव्हता तू एकटी काय करतेस इथे आणि राहुल कुठे आहे तो तर तुला आज प्रपोज करणार होता तू प्रपोज करणार तिला मग तू प्रेम करतोस ना तिच्यावर मी मागे वळून बघितलं तर राहुल उभा होता काहीही काय रे राहुल मी काही प्रेम वगैरे नाही करत तिच्यावर ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे एवढं बोलून मी जायला निघालो थांब मजा तुला आपल्या मैत्रीची शपथ मी तिकडेच थपकून गेलो तुला काय वाटतं रे हे तुमच्या दोघांमध्ये जे सुरू आहे ते मला कळत नाही का त्या न्यू इयर पार्टीमध्ये घडलेल्या प्रकारानंतर राधिकासुद्धा खूप बदलून गेली ती माझ्यासोबत तर असायची पण जितकं मी तिला ओळखतो तिचं मन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असायचं गोवा टूरमध्ये पण ती माझ्यासोबत असून नसल्यासारखी होती त्या रात्री माझी झोप उघडली तेव्हा मी तुला शोधत बीचवर पोहोचलो तिकडे घडलेला सगळा प्रकार बघितला दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा मी राधिकाचे मेसेजेस बघितले होते तेव्हा मला कळालं तुमच्या दोघांबद्दल आणि काय रे तू नेहमी म्हणतोस प्रेम आणि मैत्रीत मैत्रीण निवडशील तर मग राधिकाला निवड ती तुझी चांगली मैत्रीण आहे आणि शिवाय तू तिच्यावर प्रेम देखील करतोस मी मान्य करतो की मी राधिकावर खूप प्रेम करतो थोडं वाईट देखील वाटलं मला तुमच्या दोघांबद्दल माहिती पडल्यानंतर पण तुमच्यासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही रे अजा मी ह्या सगळं ऐकून अवाक झालो होतो पण मग ते प्रपोज छे ते खोटं होतं मला राधिकाकडून जाणून घ्यायचं होतं सगळं ती पण सहजासहजी मान्य करत नव्हती पण शेवटी तिने मला सगळं सांगितलं मग मी तिला इकडे घेऊन आलो पण राहुल पण बिन काही नाही रे आठवते मी तुला बोललो होतो राधिकासारखी मुलगी मिळायला नशीब लागतं तिला जाऊ देऊ नकोस मी तुमच्यासाठी खूप खुश आहे एवढं बोलून राहुल तिकडून निघून गेला मी आणि राधिका एकमेकांसमोर उभे होतो आमच्या डोळ्यात आनंदाश्रू होते मी लगेच तिला मिठी मारली त्या क्षणी मला जाणवलं की राधिकाशिवाय माझ्या जगण्याला काही अर्थच नाही आणि तीच खऱ्या अर्थाने माझी सोलमेट आहे मैत्रिणींनो आजची ही प्रेमाची कथा तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद